नाशिक जिल्ह्यामध्ये आधार कार्ड काढणं त्यात काही चूक झाली तर ती दुरुस्त करणं अत्यंत अवघड झालं आहे. अनेक खासगी सेंटर्स बंद करण्यात आले, केवळ सरकारी यंत्रणा कार्यरत झाली. अचानक झालेल्या निर्णयानं आणि अपुऱ्या सेंटर्समुळं लोकांची या संपूर्ण आधार काढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण निराधार झालो आहेत अशी भावना आहे. प्रचंड तारांबळ उडते. आधार कार्ड देशातील प्रत्येक नागरिकाची महत्त्वपूर्ण ओळख बनली आहे. यात प्रत्येक नागरिकाचा डिजिटल डेटा त्याची शारीरिक ओळख असते. यातील अनेक डेटा हॅकर्सच्या वेबवर म्हणजे डार्क नेटवर उपलब्ध झालाय. यावरून सुप्रीम कोर्टानं या प्रणालीवर ताशेरे ओढले, त्यामुळे केंद्रानं यासाठी अनेक खासगी लोकांचे अधिकार काढून घेतलेत. खासगी केंद्र सर्व बंद झालेले आहेत, त्यापूर्वी सीएससीलाही दिलेले होते. आता हा UIDचा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच जो आहे, तर त्या डाटाचा सिक्युरिटी महत्त्वाची आहे, त्यामुळे जेवढे खासगी केंद्र होते ते सर्व बंद केलेले आहेत आणि फक्त महाऑनलाईन कंपनीमार्फत जे चालू आहेत असेच फक्त आधार केंद्र सध्या चालू आहेत. परंतु आता परवा CSC कंपनीलाही UIDने त्याला एनरोलमेंट एजन्सी म्हणून मान्यता दिलेली आहे. तर त्यांचे जवळपास 1001 इथं CSCचे ऑपरेटर नाशिक जिल्ह्यात आहेत, तर त्यांना युजर नेम पासवर्ड या नजीकच्या कालावधीमध्ये भेटतील. त्याच्यातले बरेचसे केंद्र परत सुरू होऊ शकतील. त्यात बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतल्यानं सामान्यांची तारांबळ उडाली. आधार कार्डवरील चुकीची माहिती दुरुस्त करणं, नवं आधार कार्ड बनवणं कठीण बनलंय. तो बायोमेट्रिक सक्सेसफुली झालेला आहे आणि तेच त्या ठिकाणी लॉक दाखवते, असं दोन गोष्टी एकाच व्यक्तीच्या बाबतीत घडतात आणि मग आधार केंद्र चालकाला त्याला दोषी धरलं जातं की तुम्ही खोटं बोलतोय. आणि त्याचं मानधन मिळत होतं आम्हाला 25 रुपये फक्त एकाकडून, त्याचं कोणती एक्स्ट्रा फी चार्ज केली जात नव्हती. बऱ्याच वेळा काही लोक मॅन्युअली चेकअपमध्ये गेले आधार, असं त्यांचं स्टेटस दिसायचं, त्यासाठी आधार केंद्र चालकाला दोषी धरलं जायचं. अशा द्विधा मनस्थितीत लोकांचं आधार केंद्र चालकाचा बळी व्हायचा, त्या कारणास्तव बरेचसे आधार केंद्र चालकांनी त्यातून अंग काढून घेतलं. आधार केंद्रांची संख्या नाशिकमध्ये खूपच कमी असल्यामुळे लोकांना बँकांमध्ये नवीन मोबाईल किंवा सिम कार्ड घेण्यामध्ये खूप त्रास होत आहे. तर शासनाने जास्तीत जास्त ठिकाणी आधार केंद्र सुरू करावीत आणि लोकांना लोकांच्या सोयीप्रमाणे किंवा त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर आधार कार्ड उपलब्ध होईल याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावा. अनेक डिजिटल व्यवहारात फसवणूक होत आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर करण्याची गरज आहे. शाळा शाळांमधून शिक्षकांच्या माध्यमातून हे काम होऊ शकतं. गरज आहे ती प्राधान्यानं ही मोहीम राबवण्याची. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.